हा चालू आहे गाडी पंक्चर झाली राव. काय तुमचा गाव आहे आल्यावर गाडी पंक्चर आहे. लोक काय करते दारू देत रात्री गाडीला तिथं शेट केले वाटले रात्रीवर. पहिली वेळ चालतो तुमच्या गावात बस तिथं पंक्चर काढून घेतो आणि मग कागद दिला. दोन पंक्चर निघले काच घुसलेली होती टायरला पॅच मारावं लागले. चालतंय किती पैसे झाले त्याचे. दोन पंचायत 80 रुपये झाले. पॅच मारलं त्याचे 100 180 रुपये झाले. ते सुनाली सुनाली हा कोणाचे फरण किती आणली. अशीच आणली आवडली म्हणून. तुला काही आवडलं ना उद्या विचार घेतला का तो माय करू नको म्हणून. बरीच मोठी सुनाली बाय. आता काय करावं काय करा म्हणजे आणली ना तिला इकडं आण. तू चालतो इकडे बाहेर जाय तिकडं ड्युटीला जायचं. बाबी आपण काय वन आहे का नाही बस खाली तिच्या मंगलाचं ते सासू ते पाय पडती तुला सासू लागायची. इकडे कर मी काय म्हणते तुला आई पदर नीट घे. आमची अशी पद्धत नाहीये. आणि हवा तुला मी सांगते कसं वागायचं. मी म्हणन तसंच वागायचं अंतर खाली राहायचं. आणि मी कोणाच ऐकायचं नाही ती अशी म्हणे ती मी म्हणत कसं वागली पाहिजे. समजलं ना. आंसर फायदा चाल. हसू नको हसू नको बस खाली आणलं का दूध. आणलं बाबा दूध एकदा ते दूध काढलं ते दुसऱ्या गायने लाल झाडले माले लागलं मला दूध थोडं पडलं व्यवस्थित काढायचं ना. मग नेसते तर होंदळ तिथे खायला टाकलं होतं का नाही संध्याकाळी मस्त टाकलं होती गाय तशी दमदार गाय कार्ट उठलं का नाही. उठेल त्याला ते पोरग स्वप्न बघत आहे रात्री दिवस त्याचा तेच धंदा आहे त्याचा. बायको 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 दिवसभर कुत्र्या मारीत फिरतो गावात कवर त्याचं लग्नच करून टाकू आपण डोक्याला ताण निघून जाईल. कोण पोरगे देईन ते खापर तोंडलेलं पोरीला एखाद्या वाटत आपण म्हणल्यावर घरातल्या मग दुसरे देतील का आपलं पोरग कोण आपल्याला दिसतं ना
सुधरायचं काम आहे आपल्याकडे, आता आपण सांगावं लागेल त्याला. दिवसभर स्वप्न बघतो, बायको बायकोच करतो नुसती. येडं झालं का काय माहित, काय माहित काय झालं त्याला, नाही त्यात लग्न करावं लागल, त्याच्याशी सुधारणार नाही तो. मग आता पोरगी बघायला आता कुठं जावं, तोंड घेऊन आता बघते ना मी पोरगी, तुम्ही बघा मी बघते. तिथे सगळे बघ, त्याच्या लायकीच भेटली कुठं तर बघ, आपण मी नाही पाहणार बघ, बघते मी बघतो. कोणा घरी चौकशी करून शेजार गावातले नातेवाईक तिकडचे, एक काम त्याच्या मामाला सांग ना, त्याच्या मामाकडे जावं लागेल मला. हा त्याचा मामा लय हुशार आहे, सोरी लय भारी आमचं तुला, त्यानंच सांगा. त्याच्याकडे पोरगी असेल तर बघ, त्याला ओट तेवढे दूध देऊन येऊ म्हणा, तेवढ्या तेव्हाच्या तुम्हाला किती दिवस उठलाय पण अजून खाटवर आपल्याला बसलेला आहे तो. त्याला उठेव आणि तेवढं दूध देऊन येतो तसं. हा या लवकर. अरे ये ना लवकर, यायला किती उशीर लावलो रे. अरे इथं सगळं साफसफाई करून ठेवली मी, परत कोणी येईन लवकर येऊ यायला लईच घाई. अरे ते बाकीचं काम नंतर ठेवू, लय मजा असते याच्यामध्ये. लय मजा असते, एकदा सुरू झालं ना मग असे टकाटक गाडी हवं चलते का नाही, लादायचं नसतं भ्यायचं नाही कोणाला. आई आबा आहे ना, तर बायाचं वाटे ना फोनवर बोलून राहिले, कोणाचं वाटत आतमध्ये आतमध्ये म्हणजे. चल बरं, चल लवकर, चल बरं, चल बरं. अग तुझ्या काहीतरी चाललंय तिकडे, चल थोडी नवी. पहिले थोडी चकली होती, नंतर सगळं पद्धतशीर होतो, हवेशीर होतो, एकदम मस्त सगळं. एकदा रोळलं का काय वाटत नाही, आता तसं एकदा दोनदा झालं का टकाटक होईल, अजिबात चकली होत नाही. एडे हा सुरुवातीला होती चकली, नंतर ए अरे काय चाललंय हे, ए ए हल 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 काय करत होते हा भानगडे, हा काय चाल कुठे ती बाई, हा कोणाची बाई पाहिली का रे? नाही 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 नाही. हा अरे कोणते बाई, काय बोलून राहिले तू? मला समजलं. अरे बाई नाही भानगड नाही काय नाही, माय मित्र आम्ही दारू पेत होतो लय दिवस भेटलं ना. तुला कोणी सांगितलं? तुला मला लक्षात सांगितलं. अरे कार्ट्या तुला काही कळत का तुला? हा